मुंबईवरील 26 अकरा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये नजर कैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. सईद लष्कर ए तोयबाचा संस्थापक आहे. मुंबई हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 त्याला नजर कैदेत टाकण्यात आलं होतं. त्याआधी संयुक्त राष्ट्राने त्याच्या लष्कर ए तोयबा संघटनेला बेकायदेशीर ठरवलं होतं. नजर कैदेला आव्हान देणारी याचिका त्याने लाहोर हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर सरकारला हाफिज सईद याच्या विरोधात पुरावे देता आलेले नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सरकारनं सईद याच्या सुटकेच्या आदेशात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. अमेरिका ने कार्रवाई की हुई है कि कहा हुआ है पाकिस्तान को कि अगर तुम कार्रवाई नहीं करोगे तो तुम्हारा भी हाल वही होगा जो हमने 7 देशों के खिलाफ किया हुआ है. इसका मतलब पाकिस्तान ने डर कर ये कार्रवाई की हुई है. जो नजर में रखा हुआ है हाफिज सईद को, काफ़ी पुलिस बाहर तैनात है. हम चाहते हैं कि इसका फ़ायदा भारत ने उठाना चाहिए. भारत ने पूरी कार्रवाई करनी चाहिए, पूरे दुनिया में दिखाना चाहिए कि जो पाकिस्तान ने कार्रवाई की हुई है. इसका मतलब ये है कि हाफिज सईद ये जाना माना आतंकवादी है.